वेरी गुड आपला नमस्कार मित्रांनो, लई पैसेवाल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त आम्ही इथे आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे ते दीपंकर आंबळे आपल्याला समजून सांगतील. नमस्कार, आपण जयंतीनिमित्त जयंती प्रश्नोत्तर हा कार्यक्रम आपला दुसरा एपिसोड आज घेत आहोत. तर आपले हा विचार आहेत की आपण ह्या महान व्यक्तींचे आपल्याला विचार पुढे न्यायचे आहेत, त्यानिमित्त आपण लोकांना प्रश्न विचारूया. ते तीन प्रश्नांचे बरोबर उत्तर दिल्यास त्यांना आपण पुस्तक गिफ्ट करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म किती साल झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली झाला. बरोबर आहे, बरोबर आहे. 1891 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण ओळखतो, पण त्यांचं पूर्वीचं आडनाव, ओरिजिनल मूळ आडनाव काय होतं? त्यांचा प्रवेश हा सातारच्या शाळेमध्ये झालेला आहे आणि आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो दिवस विद्यार्थी दिन म्हणूनही साजरा करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी संकपाळ म्हणून त्यांचं नाव आजही रजिस्टरला आहे आणि तेथच आंबेडकर म्हणून सुद्धा झाल्याचा पुढे उल्लेख आहे. की बाबासाहेबांचे मूळ आडनाव काय होतं? संकपाळ. बरोबर आहे तुमचं. पहिलं बाबासाहेबांचं मूळ आडनाव आंबवडेकर सपकाळ. हा सपकाळ, सपकाळ नाही ऍक्च्युली, संकपाळ. हा संकपाळ आहे. पहिलाच प्रश्न सिंपल आहे. येस, काय काय सपकाळ आहे. सपकाळ. आंबेडकरांचं मूळ आडनाव भीमराव आंबेडकर. नाही, आंबेडकर त्यांचं मूळ नाव, त्यांनी ते नंतर अडॉप्ट केलं, पण पहिलं आडनाव काय होतं त्यांचं आंबेडकरच्या अगोदर? आंबेकर. नाही, त्यांचं आंबड गाव होतं, त्यांचं मूळ आडनाव होतं सकपाळ. आंबोडेकर. आंबोडेकर त्यांचं आडनाव नव्हतं. सपकाळ. सपकाळ. सपकाळ नाही, आंबोडेकर. नाही, सपकाळ नाही आडनाव त्यांचं, आंबोडेकर पण नाही. संकपाळ. संकपाळ. सपकाळ. सपकाळ नाही. संकाळ. संकपाळ. सपकाळ आडनाव होतं त्यांचं. संपकाळ. संकपाळ. आंबेडकरांचं मूळ आडनाव सकपाळ होते. त्याच्यानंतर जे त्यांना जेव्हा शाळेत ॲडमिशन मिळालं होतं तेव्हा त्यांचे जे ब्राह्मण शिक्षक होते कृष्णाजी, त्यांनी त्यांना आंबवडेकर आडनाव जे होतं, गावाचं नाव त्यांनी शाळेत जे लावलं होतं, त्यांना त्यांनी स्वतःचं आडनाव दिलं आंबेडकर आणि त्यामुळे त्यांचं आडनाव आंबेडकर हे झालं. जन्मगाव कोणतं होतं? जन्मगाव मऊ. मऊ. मऊ हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे मऊ, आणि मऊ हे जुन्या मिलिटरी ऑपरेशन तिथं व्हायचे, त्याचे सुभेदार होते आंबेडकरांचे वडील रामजी. आणि मऊचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे का काय? मऊ म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर. हे बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थान मध्य प्रदेश मऊ. बरोबर आहे सर. तुम्हाला माहीत आहे का मऊ काय होतं? मऊ हे तात्कालीन म्हणजे इंग्रजी काळामध्ये एक सैनिक छावणी होती. काय मऊ? मऊ ना. हा मऊ. त्यांच्या गावीच आंबड. नाही, आंबड त्यांचं गाव होतं पण जन्मस्थान ते नाही आहे, जन्मस्थान वेगळं आहे. अच्छा. नाही नाही नाही, महाराष्ट्र जिल्ह्यात त्यांचा जन्म नाही झाला, सॉरी महाराष्ट्र राज्यात त्यांचा जन्म नाही झाला. मऊ. मऊ मध्य प्रदेश. मध्य. तिथे त्यांचा जन्म. बरं, धन्यवाद आमच्या पार्टिसिपेट केल्याबद्दल. थँक्यू. साहेब आंबेडकरांचं जन्मगाव कोणतं? मऊ गाव आहे त्यांचं. जन्मगाव मऊ, मध्य प्रदेशातलं मऊ. मऊ कुठे? मऊमध्ये कुठे? मऊ यवतमाळ. कोणतं राज्य? यवतमाळ आहे. मध्य प्रदेश. येस. मऊ हे मऊ. मऊ मऊ. आणि आता शेवटचा प्रश्न आपण बाबांना विचारूयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार किती साली मिळाला? मला हा निश्चित माहीत नाही पण 1990 मिळाला असावा असा साधारण अंदाज आहे. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यानिमित्त आम्ही आमच्या चॅनलतर्फे आम्ही बाबांना एक पुस्तक गिफ्ट करतो. थँक्यू. थँक्यू. आभारी. एकोणीसशे 57 आहे. नाही नाही, 1957 नाही.
बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार 1990 साली मिळाला होता. ठीक आहे, आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभारी आहे. थँक्यू. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार 1991 साली मिळाला. 1991 साली नाही, 91 चुकले तुमचं, 90 साली मिळाला ऍक्च्युअली. तर त्यावेळेस बरं का, त्यावेळी व्ही पी सिंग प्रधानमंत्री होते आणि ते त्यावेळेस सचिव, जनता दलाचे महासचिव, जनता दलाचे महासचिव अरुण कांबळे प्राध्यापक होते आणि त्यावेळी त्यांनी डिक्लेअर केलं आणि 90-91. तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं सर आणि मला खूप आवडलं आणि तुम्ही ऑलमोस्ट बरोबर दिलं. 90-91 तुम्ही शेवट करेक्ट करून बसायला, त्याच्याबद्दल आमच्यातर्फे तुम्हाला पुस्तक. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. आणि हा उपक्रम अति उत्तम आहे, थँक्यू. पुस्तक देणं 1900 पुढे 90 लकी गेस बरोबर सांगितलं. 1990 व्हेरी गुड. आपल्याला भेटलेला आहे आपल्याला आलिशा. खूप खूप आभारी आहे आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. कोणत्या साली मिळाला? 1990. खूपच छान, धन्यवाद तुम्हाला हे पुस्तक गिफ्ट. थँक्यू. 1957-56 नाही, 1990 साली भारतरत्न पुरस्कार बाबासाहेबांना बहाल करण्यात आला होता. ठीक आहे, आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला पण केली. 91 ठीक आहे, आमच्या कार्यक्रमात भाग घेतले. तुमचं नाव आणि सांगा, तुम्ही एवढा छान उपक्रम केला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझं नाव दीपक फक्कड आहिवळे. मी नगरपालिका कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो व माझी नगरपालिका कर्मचारी आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधारा मित्र मंडळाच्या माध्यमातून गेले 8 वर्ष आम्ही भीमलाडू हा उपक्रम राबवतो. गेली 8 वर्ष भीमलाडू हा उपक्रम राबवतो. खूपच छान सर, तुम्ही खूपच छान उपक्रम राबवत आहे. आम्ही 1990 त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मरणोत्तर पुरस्कार भेटला त्यांना. बरोबर, प्रश्न तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेत. तर तुम्हाला आम्ही आता एक पुस्तक गिफ्ट करतो.